कांद्याच्या निर्यातीवर 40% कर लावल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्याकरता संवेदनशीलतेने केंद्र सरकारने, केंद्र सरकारचे मंत्री पीयूष जी गोयल यांनी तातडीनं नाफेडच्या मार्फत 2 लाख मेट्रिक टनाची कांद्याची खरेदी शेतकऱ्यांकडून करण्याचा संकल्प केला आणि त्याला सुरुवातही झाली आणि त्याला विक्रमी 2410 रुपयाचा भाव हा जाहीर केला आणि त्यामुळं शेतकऱ्याच्या कांदा चाळीमध्ये जो कांदा असेल तो कांद्याचा शेतकरी विकू शकतील आणि एक वेळा नाफेडनी बाजारात उतरल्यानंतर त्या 2410 पेक्षाही निश्चितपणे भाव जास्त राहील आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं कोणतंही नुकसान होऊ नये. त्यासोबतच साठेबाजांवर किंवा व्यापारी वृत्तीचे जे साठवणूक करतात त्यांच्यावरही नियंत्रण राहावं यासाठी पावलं उचलले, परंतु शेतकऱ्याचं कोणतंही नुकसान होऊ नये यासाठी जे पावलं उचलले केंद्र सरकारने, विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पाठपुरावा केला, कृषीमंत्री पीयूषजी गोयल यांच्याकडे गेले, सहकार मंत्री अमितजी शहा यांच्यामार्फत नाफेडनी या सगळ्या गोष्टी केल्या, याबद्दल मी मनपूर्वक केंद्र सरकारचं अभिनंदन करतो. खरं जर पाहिलं तर विरोधकांना बोलण्याचं कोणतंही म्हणजे नाक नाही असं म्हणता येईल, कारण कृषीमंत्री जेव्हा शरद पवार होते तेव्हा कांद्याची अशी परिस्थिती उद्भवली असताना शरद पवारांनी अनियंत्रित काळाकरता निर्यातबंदी केलेली होती. इथे शासनाने निर्यातबंदी केलेलीच नाही, त्यामध्ये 40% फक्त कर लावलेला आहे आणि ती साठवणूक केलेल्या साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अंकुश करण्याकरता. परंतु शरद पवार ते विसरून जातात की आपल्या काळामध्ये आपण शेतकऱ्याच्या भल्यासाठी कोणतंही काम केलं नाही. कापसाची निर्यातसुद्धा त्यांनी शरद पवारांनी थांबवली होती, त्यासोबतच कांद्याची निर्यातबंदीसुद्धा शरद पवारांनी केली होती आणि मर्यादित काळामध्येच व्यापाऱ्यांना फायदा मिळवून दिला होता. शेतकऱ्यांचं नुकसान केलं होतं हे शरद पवार दुर्दैवाने विसरलेले आहे आणि आता मात्र व्यापाऱ्यांच्याकरता, साठवणूक करणाऱ्यांकरता गळे काढण्याचा प्रयत्न करतात.